25 जानेवारीला आपण राष्ट्रीय मतदार दिन साजरा करतो आहे. 26 जानेवारीला आपण घटना स्वीकारली, त्याच्या आदल्या दिवशी भारत निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेची स्थापना झालेली आहे. देशात पारदर्शक आणि निर्भय मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी तयार करण्यापासून ते मतदानाची संपूर्ण प्रक्रिया राबवण्यापर्यंत जे भारत निवडणूक आयोग काम करतं, त्याच्यामधला मतदार हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून तो दिवस आपण मतदाराप्रती अर्पित करतो आहे आणि त्यासाठी आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात 11 वाजता आपण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात यावेळेला प्रथमच 11 वाजता सकाळी 25 तारखेला सकाळी 11 वाजता सर्व ग्रामपंचायतीमध्ये, नगरपालिकामध्ये आणि महापालिकामध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवर म्हणजे लाऊडस्पीकरवर सगळ्या मतदारांना शपथ देण्याचा कार्यक्रम आपण वेगळ्या पद्धतीने यावेळेला आयोजित केलेला आहे. या सर्व विद्यापीठातील कार्यक्रमाचं प्रक्षेपण हे यूट्यूबद्वारे प्लस फेसबुकद्वारे आपण लाईव्ह करतो आहे. आपण जिल्ह्यातील 40 मोठ्या महाविद्यालयामध्ये याचं थेट प्रक्षेपणाचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी जो युवा मतदार आहे त्याला आकर्षित करणं, त्याला मतदार प्रक्रिया, लोकशाहीची प्रक्रिया याबद्दल जाणीव जागृती करणं आणि आपल्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं जो 6 महिन्याचा लोकशाही सक्षमीकरणाचा जो कोर्स केलेला आहे त्याच्याबद्दलची जागृती करणं हा एक अभिनव प्रयोग आपण आपल्या जिल्ह्यात राबवतो आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, मतदारांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाईट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.